तिकडे न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या वन डे विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचं आव्हान आज संपुष्टात आलंय दक्षिण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात आज भारताला तीन विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला या सामन्यात भारताने स्मृती मानधना शफाली वर्मा मिताली राज आणि हरमनप्रीतच्या अर्धशतकांमुळे बाद दोनशे चौऱ्याहत्तर अशी मजल मारली होती पण सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर दोनशे पंच्याहत्तर धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पार केलं दरम्यान दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या दोन चेंडूंवर तीन धावांची गरज असताना दिप्ती शर्माने विकेट घेतली पण तिसऱ्या पंचाने हा नोबॉल ठरवला त्यामुळे या सामन्याचा सा उपांत्य फेरीत खेळण्याच्या संधीवर देखील भारताला पाणी सोडावं लागलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट